नमस्कार, स्वागत आहे आपल्या माझ्या चॅनल स्नेल कुकिंग मध्ये। आज आपण करणार आहोत चटपटीत अशी स्वीट कॉर्न चाट। सुरुवात सुरू करूया। इथे मी हे स्वीट कॉर्न घेतलेले आहे। आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। तुम्ही बघू शकता, हे मी गरम पाण्यातून काढून घेतलेले आहे छान। आता आपल्याला बटर मध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी कढईमध्ये बटर घेतलेलं आहे 1 चम्मच। आता छान ते गरम झालेलं आहे। आता आपण हे कॉर्नचे दाणे याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया। अगदी हलकं हलकं हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान। खूप छान सुगंध येत आहे स्वीट कॉर्नचा। दोन मिनटात काही परतवून घेतलेले आहे आणि छान आपले दाणे फुगलेले आहेत छान। बघू शकता खूप छान सुगंध सुटलेला आहे फ्राय केलेल्या। आता हे आपण गॅस बंद करून घेऊया। चला तर आता गॅसवरून मी ही कढई खाली उतरून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तिखट, म्हणजे लाल तिखट अगदी चवीनुसार। त्यामध्ये घालायचं आपल्याला काळं मीठ आणि खूप छान चव येते। अर्धा चम्मच मी काळं मीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक, अगदी बारीक चिरलेला कांदा। त्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, बारीक चिरलेली मिरची, अगदी बारीक चिरलेली मिरची घालायची आहे आपल्याला। आणि वरून आपल्याला छान लिंबू पिळायचं आहे, एक लिंबाचा रस घालायचा आहे। छोट्या मुलांना तर खूप आवडते ही चाट, खायला अगदी अप्रतिम लागते। छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे संपूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान। खूप छान कलरफुल दिसत आहे। अगदी गरम गरम खायला खूप छान वाटते ही चाट। आता हे आपण छान प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि चाट मसाला। सर्वप्रथम आपण चाट मसाला घालून घेऊया। तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही घालून घेऊ शकता। आणि वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। अप्रतिम खूप छान दिसतंय, तुम्ही बघू शकता ती भन्नाट अशा चवीची झालेली आहे नक्की चाट। छोट्या मुलांना तर खूप आवडते ही चाट। तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली याची रेसिपी। लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।